हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सकाळ सकाळ पिल्लूच्या बाबांना लागलेली भूक आणि माझा होता फास्ट, सो ते खाऊचा डबा घेऊन बसलेले आणि पिल्लू येत होती किचनमध्ये. सो तिने बघितलं मी खाऊचा डबा देऊन आली तर लगेच तिने टर्न मारला. तो व्हिडिओ मी स्टार्ट केलेला पण मी व्हिडिओ म्हणजे बटन प्रेस केला नव्हता त्याच्यामुळे ते झालं नाही. आणि ऑलमोस्ट माझी खिचडी पण झाली आहे. आता आम्ही खिचडी खाऊ. पिल्लूला भरवलेलं ॲपल पण तिने काय ते ॲपल खाल्लं नाही. मग तिला थोडंसं दूध दिलं, नंतर मग तिला ती झोपली. आज तिने ब्रेकफास्ट नाही केला, काहीच नाही केला, तशीच झोपलेली. आणि मग नंतर उठल्यानंतर ती जेवली बरं. मग नंतर ती खेळत होती खूप वेळ. खिचडी वगैरे आमची खाऊन झाली. त्याच्यानंतर पिल्लूच्या बाबांना आहे ना, पिल्लूच्या जे पियानो टाईप माझ्याकडे टॉय आहे त्याच्यात आणि हे डमरू ढोलकं डमरू काय असेल ते त्याच्यात इंटरेस्ट आहे. आणि माझी पूजा वगैरे झालेली आणि पिल्लू उठलेली पूजा वगैरे झाल्यानंतर, तर तिची नाटकी बघते कशा प्रकारे साऊंड करते. मी करते आता जेवण, वाजले 4. ठीक आहे, आज गुरुवार आहे, झोपली नाही, सो मी तिला इथं ठेवले. तिकडचं सगळं सोडून ती इकडे आली आहे. तिला ही भांडी दिली, तिची भांडी सोडून ह्या भांड्याने खेळते ती. तो डबा पडणे तिला सोडायचा आणि तिला क्रोल करत यायचं. ती कशी येते ही आडा ही आडा. आणि मी आता करते भरलेलं वांग. आज वांग करते मी. ह्या वांग्याचं मस्त लागतं वांग. डाळ झाली आहे फक्त, भात झाला आहे. आता वांग्याची भाजी कर. पिल्लू तिथे खेळतीये. हे अर्धा येतेच तिला तिकडे सोडून आले की ती परत येते, तिकडे सोडून आले की परत येते. आता तिला वॉकरवरती ठेवते आणि पटपण मला चपाती पण करायची. तिकडे जाईल ना म्हणून मला भीती वाटते ती. तिथे करते जेव्हा हिच्या ओला ढाल्या बघा. एक नंबरचा धर, जा बाहेर जा, चल जा बाहेर धरे सोडे पाय बाहेर ते जा जरा कहाणी बघ. पटकन भाजी करून घेते, कधीची भाजीच करते. आणि इथे मी किचनमध्ये काम करत असतो, तिथे मोबाईल आला तर तुम्हाला मी दाखवते पिल्लू किती वेळा येऊन जाऊन नुसती चक्कर मारतं आणि मला तिच्यापाठी किती वेळा धावावं लागतं. ही मध्ये बॉल असल्या कारणाने मला जास्त धावावं लागतं तिच्यापाठी. ती कुठे जाते, काय करते आणि ती काय करते, स्लायडिंगच्या इथे त्या साईडला जाते. आता गेली ना त्या साईडला तर मला तिच्यापाठी जावं लागेल की ती काय करते. ती काय करते, घेते कर्टन आणि जोर जोरात ओढते. उगाच तो कर्टनसोबत तिचा रॉड पण डोक्यात पडायचा ना, तरी भीती वाटते मला. आणि तिचं हेच चालू होतं अगदी मी जेवण करेपर्यंत. ती तिकडे जायची, मी तिच्या पाठी 10 वेळा जायची. म्हणजे जवळजवळ ना माझ्या 2 चपात्या अशाच करपून गेल्या पिल्लूमुळे. ती तिकडे गेली ना की मी पण पळायची. आणि जेव्हा आता मी व्हॉइस ओव्हर देते आणि बघते ना, मला एवढं हसायला येत होतं ना की माझं काय चालू. जस्ट माझं जेवण झालं, भाजी रेडी, भात रेडी, डाळ रेडी, चपाती मी इथे ठेवले, दूध पिल्लूचं गरम आहे. आता ती दूध घेईल, भांडी फक्त बाकी आहेत, ती आता नंतर देऊ. आणि जेवण केलं मी पण घरात पसारा बघा. हे सगळं इकडे पडलंय, हा डबा इकडे पडला आहे, हे पिल्लूचं खेळणं, हा झाकण इकडे आणून टाकलंय, तो तांदळाचा डब्बा इथे आणला आणि इथे सगळा मेसच पडलाय. आता मला हे आवरायचं आणि तुम्ही माझा अवतार बघते. आज पिल्लूनी मला जाम दमवली. आज खाली वर वाकून सारखं हे पाडते 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 तर चालू आणि त्याच्याने मला डोकं पण धरलंय आता जाम. आणि आज आहे उद्या पण, सो मी 5 कुमारिका बोलवणार आहे. पिल्लू धरून 4, म्हणजे 4 बोलवेल, पिल्लू 1 आहे. सो आज मी कुमारिकांना पुजणार आहे. मी आधीपासून कुमारिकांनाच पुजते. जेव्हापासून जे मी मांडायला लागले, लग्न झाल्यापासून कुमारिकांनाच पुजते. कारण का आधी मी जिथे राहायचे ना तिथे लेडीज एवढ्या नव्हत्याच आणि सगळ्या वर्किंग होत्या, सो त्यामुळे मी कुमारिकांना पुजायची. आता माझी कुमारिका आहे घरी. सो फक्त 4 मुलींना बोलवेल, खाली असतातच त्यांना बोलवून घेईल.
पिल्लूचे बाबा ऑफिसला जायच्या आधीच बोलवून घेऊन ते ना, आणि म्हणजे 5 पर्यंत मी करेल, 5-5:30 पर्यंत. आत्ता वाजले 4:30 आणि माझं 4:30 जेवण करायला घेतलेलं आणि 4:30 पर्यंत जेवण झाले. पिल्लूनी मला जाम एक्सपर्ट बनवली आहे कामामध्ये. पिल्लू झाल्यापासून माझा स्पीड पण वाढला आणि सगळंच वाढलं, फक्त एवढंच रेस्ट भेटत नाही. आणि आज जेवणाला का उशीर झाला, पिल्लूच्या बाबांना ना झोप नाही भेटली, काल पण नाही भेटली. मग सो आज मी म्हटलं मी तिला बघून करेल, सो तिला मी आज ठेवलेली खेळत आणि ही काय झोपलीच नाही आहे. जी सकाळी उठली 9:00 उठली ती 12:00 झोपली, 12:00 झोपली ती 1:00 उठली, 1:00 उठली ती अजूनपर्यंत जागीच आहे. अजून तिची आंघोळ नाही झाली आहे, आता तिचे बाबा उठतील तेव्हा तिला आंघोळ घालेल आणि मग मे बी ती झोपेल थोडा वेळ. आंघोळ झाल्यावर वाटत तर नाही आंघोळ झाल्यावर झोपेल, कारण का आंघोळ झाली की आम्ही 5 किंवा 6 वाजता आम्ही खाली जातो राऊंड मारायला डेली सायकल राईड, नाही तर वॉकला जातो. सो आता बघूया कसं काय होतंय आज. आणि आज आहे लास्टचा गुरुवार, आज धावपळ पिल्लूनी माझी जरा पण नाही केली, बस एवढ्याच जागी आहे. पण तिला थोडं खेळत ठेवलेलं, फक्त एवढंच लक्ष नाचावं लागलं मला खूप. नाही तर आधी ना मागच्या गुरुवारी तर ती आजारी होती, त्याच्या आधी तर ती इरिटेट वॉकर एवढ्या फास्ट फिरवते ना, तिथे पूजा मांडले तिथे जाईल त्याची भीती वाटते, पण ती जात नाही, तिथून बघते उभी राहते आणि लगेच टर्न मारते ती. बोलूया आपण नंतर, आता माझा आज अवतार एकदम बकवास झाला आहे कामं करून करून. आणि आता हिला यायचं आहे वरती, माझी पॅन्ट खेचते मला बोलते वरती. हा घेते थांब, तसं आपण रात्रीच भेटू, रात्रीच भेटू. सगळं माझं उद्यावन वगैरे झालं की आपण रात्रीच भेटूया, कारण का आता मला खूप काम आहे, मला पण रेडी व्हायचं आहे, पिल्लूचं पण आवरायचं आहे, हा सगळा हॉलमध्ये जो पसारा करून ठेवला आहे तो आवरायचा आहे. आणि आज गोड मी काही केलं नाही, सो आज मी येणार आहे श्रीखंड. चल आपण भेटूया आता संध्याकाळी. संध्याकाळी तर झाल्या, तर पिल्लूच्या बाबांना उठवेल 5 वाजता आणि मग पिल्लूला आंघोळ घालेल, आंघोळ घालेल, बॉडी मसाज करायचं अजून. चला पिल्लूला असं ॲपल देते, किसून देते, तिला ज्यूस वगैरे नाही देत आणि ती आवडीने खाते. रोज 5 वाजता देते, बॉईल वगैरे करून मी तिला कधीच नाही दिले, असं फक्त तिला ग्रेट करते आणि तिला देते. ती पण आवडीने खाते, ते बॉईल केलं ना की तिला ते आवडत नाही, सो असं दिलं ना तर ती एकदम आवडीने खाते. सो मी तिला असंच देते नेहमी आणि ती खाते पण अगदी. तुम्ही पण कधी फ्रूट्स देत नसाल तर फ्रूट्स चालू करा, बाळासाठी चांगलं असतं. जर पाणी नाही पित ना तर फ्रूट्स द्यायचे. पिल्लू पाणी नाही पितं, सो मी तिला फ्रूट्स देते, असे सगळे त्याचं साल काढते, हे असं किसते आणि तिला देते थोडं थोडं. पिल्लूच्या मला डॉक्टरने सांगितलं आणि ही बघा काय करते आता, रिपेअरिंग चालू, रिपेअरिंग चालू आहे. हां तर पिल्लूच्या मला डॉक्टरने सांगितलं तिला ॲपल आहे ना कधी बॉईल करून द्यायचं नाही, विथ सालासकट द्यायचं त्यांना. जर तुम्ही ज्यूस देत आहे तर डायरेक्ट मिक्सरला लावा आणि त्याला द्या, बॉईल करून पिल्लू पण जरा पण खायचं नाही. मी डॉक्टरांना सांगितलं तर डॉक्टर मला बोलले चुकीचं आहे, तुम्ही बॉईल करून देताना ते चुकीचं आहे, देऊ पण शकता, दिलं तरी पण चांगलं, नाही दिलं तरी पण चांगलं. पण बॉईल केलं ना की त्याची टेस्ट आहे ना थोडी व्हिनेगरसारखी होती. तुम्ही पण कधी ट्राय करा, पिऊन बघा तुम्ही, तुम्हाला पण पिऊसं नाही वाटणार, तर बेबी लोक काय पिणार. सो मी पिल्लूला आधी पण ना नुसतं ग्राइंड करून द्यायची, कच्चंच द्यायची, म्हणजे आपण जसं खातो ना तसं, त्याच्याने एवढं काय होत नाही का, पोटात दुखत नाही का, काय नाही होत, बीच साल द्यायचं. आणि आता मी किसून देते ना तिला, त्याच्यामुळे मी साल देत नाही, कारण का साल थोडीशी जाड असते, घशात वगैरे अडकली ना की उगाच नको, त्याच्यामुळे मी तिला साल आहे ना ती आत्ता देत नाही. जर मी त्याची प्युरी केली किंवा ज्यूस केला ना की मी तिला साल नक्की देते, तर मला हे तुम्हाला सांगायचं होतं. कर आता, आता कर ना, फोन पायाने पाडते, डॅम्बेज आहे. कर आता, आटा काटा काटा कर आता. कसा आवाज काढते बघा, कर पिल्लू, कसे करते, कर,
माझं कर अ आ ई ए असं बोल. अ आ ई ई बोल. अ आ ई ई बोल. असं नाही. अ आ ई ई काय पण उचलते ते. हा काय ते उचलायचं असतं का? ते उचलायचं असतं पिल्लू? ते उचलायचं असतं का? हा आणि इथे पण पिल्लू आमचे खेळत होते. पिल्लूला आमच्या ना डमरू वाजवण्यात एवढा इंटरेस्ट आला आहे ना, म्हणजे विचारू नका. आधी तिला वाजवायला नाही यायचा, आता हा तो डमरू आहे ना तो माझ्या मम्मीने आणलाय, म्हणजे पिल्लूच्या आजीने आणलाय. सो तो ती इतका मस्त वाजवते ना आता कंटिन्यू, म्हणजे तिला हा दिला ना की ती बरोबर परफेक्ट वाजवते. अगदी परफेक्ट बोलता येणार नाही पण वाजतो तो असं आहे. तर एकदम मस्त वाजवते ती. आता तेच करत होती, डमरू जवळ खेळत होती आणि मी तिचं बनवत होती जेवण. आणि तिथे फोन लावलेला, त्या फोनमधून मला दिसत होतं, कारण का ती त्या साईडला गेली ना आतमध्ये, की मला काहीच दिसत नाही. मग मला काय ना काहीतरी असं जुगाड करावा लागतो आणि तिच्यावर लक्ष ठेवावंच लागतं. सो म्हटलं फोनच लावते तर व्हिडिओ शूटच करते की पिल्लू कशी खेळते ते. आणि तिची ती खेळत होती आणि तिच्यावर लक्ष पण होतं माझं. मध्येच ती पुढे यायची आणि कसं कुकी असते काय असतं, त्याच्यामुळे भीती पण वाटते कुठे तिचं डोकं वगैरे आपटेल म्हणून तिच्यावर जाम लक्ष ठेवावं लागतं. सो आणि आता मी तिला भरवेल. आज मी तिला देणार होती सॅलॅक्स, आणि म्हणजे होममेड सॅलॅक्स. आता मी करते पिल्लूचं होममेड सॅलॅक्स. सॅलॅक्स कारण आज माझी खूप धावपळ झाली संध्याकाळी. पिल्लूची आंघोळ पण नव्हती, पिल्लू तिथे खेळते. आणि कुकीला ठेवलं इकडे लॉक करून. तर पिल्लूचं जेवण झालं, माझी भांडी झाली की कुकीला सोडणार. तर पिल्लूला पटकन भरवेल, वॉकमध्ये ठेवेल, भांडी घासून घेईल आणि मग मी फ्री. वॉश करते कुकीचं तोंड दिसते तुम्हाला. दीपकला कॉल केलेला ना मी, त्याचा आवाज आणि ती तिथे हे करते. आणि पिल्लू बघा, देवीच्या इथे येते उभी ती, जरा पण हे नाही करत कुकी, जरा पण अशी पुढ्यात जात नाही किंवा काय करत नाही. तर येईल ना परत तेव्हा मी तुम्हाला दाखवते. मी आता माझं सगळं झालं आणि आम्ही खूप पिल्लू आणि मी चालले खाली. माझे 9:30 पिल्लूचं दूध पण संपलंय. आणि आज आमच्या इथे थर्सडे मार्केट असतो. सो ॲपल आणायला चालली मी आता. बघा तिथे देवीचं लावलं आहे, तिथून येते. पण असं पाहिजे की तिथे ती जाते आणि तिथे हलवा हलव करेल किंवा काय, बाकीच्या ठिकाणी जाईल आणि हलवा हलव करेल. पण तिथे जाऊन ना ती जरा पण असं हातभीत लावत आहे, इकडे येऊन ती हलवा हलव करते. बघा हे बघा, चपातीचा डबाच पाडून टाकला नाही झाकणाच आहे. काय करा पोरीला. देवी बघा, तर देवीच्या इथे जाते ती बघते आणि काहीच नाही करत. तिला सांगितलं ना बाप्पा आहे नो, तिला बोललं ना बाप्पा आहे नो, की ती तेव्हापासून नाहीच करत. म्हणजे आधी पण नाही, कुकी पण नाही आणि इव्हन पिल्लूनी पण नाही, कधीच नाही केलं. आता एवढ्या वर्ष मी देवीचं लावते पण कुकीनी पण नाही काही केलं आणि यावर्षी पिल्लूनी पण नाही. हे तर असं लक्ष ठेवून द्यावं लागतंच. लक्ष ठेवते तरी पण, पण ती तरी पण काहीच नाही करत. काही म्हणजे काही नाही, तिथे जाऊन अशी उलाढाल करतच नाही. चला आता पटकन पिल्लू आणि आम्ही जाऊन येतो आणि मग आपण कंटिन्यू करू. कंटिन्यू चल बाबू, पळाली बाबा कशी. चल ये इकडे पिल्लू, कसली पळते.
ती येते ना म्हणून मला दिवा असा इथे ठेवावा लागतो उचलून. चल ये, चला आपण जायचंय भूर, चल खाली जायचंय. बघितलं कितना बाजूने येते पण जरा पण काय करत नाही ती. एवढा माझा पोलगा हुशाल आहे. आला आला आला. चला पिल्लूला पटकन ट्राउजर घालते, मी पण रेडी होते आणि मी जाऊन येतो. पटकन बघा कसं शिकवते, म्हणजे आधीच शिकले ते तुम्हालाच दाखवते. हे बघा, 1 2 3 4. आता तू काढ. 1 2 3 4. आले वा, क्लॅप 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 करा, क्लॅप क्लॅप करा, आता क्लॅप क्लॅप करा, क्लॅप क्लॅप क्लॅप. 1 2 3 4. 1 2 3 3 3 वाला काढ. 3 4. अरे क्लॅप 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 करा, क्लॅप 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 क्लॅप. मी खालून आलो वरती पण आम्हाला काय दूध काय भेटलंच नाही आज. आता उद्या, आज पिल्लूला पावडरचं दूध आहे म्हणजे लॅक्टोजन आहे पिल्लूला, असं पकड पडते ते घेऊन पाटी. तर आज लॅक्टोजनचं दूध आहे. आज जाम दमली सगळं करून करून. पिल्लू धर ट्यूजडेला, सॉरी थर्सडेला होल डे जागते, होल 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 डे. फक्त हार्डली ती 20 मिनिट झोपली दुपारी बस, नंतर नाही. आणि मग नंतर झोपली ती, आंघोळ घातली तिला 5 वाजता, तेव्हा कुठे झोपली थोडी, 5-6 वाजेपर्यंत झोपली. ती अजून पण जागी आहे, तर कधी झोपेल काय माहिती. आता वाजवेल परत 1. मग आजचा दिवस गेला असाच. आज काहीच असं तुम्हाला वेगळं दाखवता आलं नाही मला, कारण का थर्सडे माझा असाच जातो. आता गुरुवार हा लास्टचा गुरुवार आहे, सो आता नेक्स्ट गुरुवारपासून फ्रीच असेल मी. तुम्ही पण आहे ना तुमच्या बेबीला हे दाखवा, रिचलचं, रिचल, हां रिचलच नावायचं, हे दाखवा. हे मस्त आहे, सॉन्ग्सपेक्षा ना हे बेटर आहे. ह्याच्यामध्ये ना सगळं ती दाखवते, क्लॅप क्लॅप सगळं, म्हणजे A to Z, रोल, येस नो कसं बोलतात, वेव, हे सगळं हे दाखवतात ह्याच्यामध्ये. सो तुम्ही पण तुमच्या बेबीला कधीतरी हे दाखवा, त्याला जेव्हा इंटरेस्ट येईल ना त्याला, तेव्हा पण त्याला हे आवडेल. आता नक्की तुम्ही दाखवा आणि मला नक्की सांगा तुमच्या बाळाला आवडते की नाही. तुम्ही जर दाखवल्यानंतर काही दिवसांनी मला नक्की कमेंट करून सांगा. अच्छा पिल्लूचा नवीन खेळ बघा तुम्ही. आता इकडे आली ती, इकडे तिचं खेळणं ठेवलंय ना इथे, म्हणून ती आली. थांबा बघा कसं चाललंय, उभं राहते आणि अंग टाकते आपल्याला. आता रमली आहे कशात तरी. ट्रायपॉड नाही लावलाय मी, वस्तूला फोन लावून ठेवलाय का. ओके, इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा भेटू आपण एका अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. म्हणजे पिल्लू खेळते इथे. चला बाय बाय.